नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधीमध्ये तुमचं स्वागत. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टाच्या सुनावणीच्या निमित्तानं मुंबईत दाखल झाले. मुंबईतल्या गोरेगावमध्ये जे एक्झिबिशन सेंटर आहे तिथं बूथ वर्कर्स म्हणजे पक्षाचे जे बूथवरचे कार्यकर्ते असतात काँग्रेस पक्षाचे, त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादा पक्ष सत्तेपासून दूर असतो तेव्हा फारशा घडामोडी घडत नाहीत आणि मग पक्ष कार्यकर्त्यांना एखादं कारण लागतं, आपला नेता त्यांना संबोधित करायला यावा लागतो. तसे राहुल गांधी मुंबईत आले, त्यांनी काँग्रेसमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच मोदी सरकार त्याचबरोबर भाजपवरती तोंडसूक घेतलं, आरोप केले, पण यामुळं राज्यातली जी मरगळ आलेली काँग्रेस आहे तिला चैतन्य येईल का, राज्यात काँग्रेसचे अच्छे दिन येतील का, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण. आपल्यासोबत पुण्याहून काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते माजी आमदार उल्हासदादा पवार आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अनिल सोले नागपूरहून आहेत. याशिवाय आपल्यासोबत पत्रकार आणि दिव्य मराठीचे राजकीय प्रतिनिधी सुकृत करंदीकर आहेत. मी तुम्हा चौघांचं स्वागत करतो. आणि तुमच्याकडे चर्चेला येण्यापूर्वी आज राहुल गांधी नेमकं या सभेत काय बोलले? राहुल गांधी बोलले त्याकडे मीडियाचं अटेन्शन जातच असं नाही, कारण एखादा विरोधी पक्षाचा नेता बोलल्यावरती त्याची दखल घेतली जाते, पण तो काय बोलला त्याची कारण मीमांसा केली जात नाही. पण आम्ही जय महाराष्ट्र न्यूज म्हणून ती करणार. सत्ताधारांना जितकं फुटेज आम्ही देणार तितकंच मायलेज विरोधकांनाही मिळावं असा आग्रह आमचा राहणार. आणि त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी जे बोलले त्याची आम्ही दखल घेत आहोत. काय राहुल गांधी बोलले ते बघूया. गुजरात में बच के निकले हैं, कर्नाटका में हारे हैं, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और राजस्थान में दिखाई नहीं देंगे, और फिर 2019 में मुंबई में, महाराष्ट्र में, पूरे देश में कांग्रेस पार्टी और विपक्ष बीजेपी को चुनाव हरा के दिखाएगी. मैं फंक्शन में जाता हूं, अंबेडकर जी का फंक्शन हुआ, पार्लियामेंट में अलग अलग फंक्शन होते हैं, मैं अडवाणी जी की रक्षा करता हूं, मैं उनकी इज्जत की रक्षा करता हूं, मैं उनके साथ खड़ा होता हूं और मैं उनको आगे खड़ा करता हूं. और जो उनके शिष्य थे, नहीं नहीं धन की बात होती है ना, मैं करता हूं. हमारे धर्म में गुरु से बड़ा कोई नहीं होता है. गुरु से बड़ा कोई नहीं होता है मतलब गुरु जो ज्ञान देता है. प्रधानमंत्री जी का गुरु कौन था? एल के अडवाणी. और प्रधानमंत्री जी ने अपने गुरु का क्या किया? मतलब फंक्शन में उनकी इज्जत नहीं रखते हैं. मैं देखता हूं. और उनकी रक्षा कौन करता है? कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी की विचारधारा. कल मैं गया, वाजपेयी जी के खिलाफ कौन लड़े थे? हम लड़े थे. मगर जब वो बीमार हैं, पहले मैं वहां गया क्योंकि मैं कांग्रेस पार्टी का सिपाही हूं और मैं बात समझता हूं कि जरूर वाजपेयी जी हमारे साथ हमारे खिलाफ लड़े, मगर वाजपेयी जी ने हिंदुस्तान के लिए काम किया. वाजपेयी जी हिंदुस्तान के प्रधानमंत्री रहे और हम उस पद का आदर करते हैं. और अगर वाजपेयी जी आज बीमार हैं तो हम जाके उनके साथ खड़े होंगे. ये हमारा इतिहास है और ये हमारा धर्म है. राहुल गांधी बोलता है. मी थेट जातोय उल्हासदादा पवार यांच्याकडे. ज्येष्ठत्वाचा मान त्यांना पुन्हा एकदा देतोय. ते जेव्हा जेव्हा चर्चेत येतील ज्येष्ठ म्हणून त्यांच्याचकडे जावं लागेल असं मला दिसतंय. उल्हासदादा, राहुल गांधी असा कसा मार्ग निवडतात? प्रत्येक वेळेस ते टीका करताना व्हाया अडवाणी किंवा व्हाया वाजपेयी असं जाऊन त्यांचं टार्गेट हे नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींना टार्गेट करायचं म्हणजे भाजपचं एकूण एक अवसान गळून पडतं ही मेख काँग्रेसच्या लक्षात आली आहे.
त्यातही राहुल गांधींच्या ते लक्षात आलेलं आहे की जितकं म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींना टार्गेट कराल तितकी राहुल गांधींना प्रसिद्धी मिळेल, तितकंच भाजपचं अवसान गळून पडेल. मग त्यासाठी त्यांनी आज अडवाणी आणि वाजपेयींचा सहारा घेतलेला आहे. अरे आवाज गेला रे बाबा. दादा दादा आवाज येतोय? हा दादा, तुम्हाला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, परत गेला रे. ठीक आहे, अनिल सोले मी तुमच्याकडे येतोय. आशा करूया तुम्हाला आवाज ऐकायला येतोय, फेडर कमी असेल असं मी गृहीत धरतो. अनिल सोले, प्रश्न हाच आहे की जेव्हा जेव्हा राहुल गांधी भाजपवरती टीका करण्याची संधी हेरतात तेव्हा टार्गेट त्यांचं नरेंद्र मोदी असतं, आणि यावेळेस तर ते व्हाया अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी गेलेले आहेत. म्हणजे त्यांचा सहारा घेऊन त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. नाही, त्यांनी सांगताना अटल बिहारी वाजपेयींच्या बाबतीत आणि अडवाणींच्या बाबतीत चांगलंच बोलले आहेत ते. त्यांनी सांगताना हे सांगितलं की त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते. मी विरोधक जरी असलो तरी पण मी त्यांच्या भेटीला गेलो, हा आपला धर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एका दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आणि स्तुतीच केलेली आहे. हा मग पण नरेंद्र मोदींवर ते टीका करतात ना, त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदींवर टीका केली तर घाया मात्र भाजप होते, आणि भाजप हा एक खांबी तंबू आहे, नरेंद्र मोदींवरच आधारित आहे. त्यामुळे टार्गेट नरेंद्र मोदीच करा केली ना. आज त्यांनी हे करत असताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी यांच्या नावाचा आणि उल्लेख केलेला आहे, आणि त्यांच्या चांगल्या कामांचाही उल्लेख केलेला आहे, आणि त्याच्यामुळे ते काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तेही होते, नेते होते, आणि ते प्रधानमंत्री होते, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे हे त्यांनी त्याच्यातून सांगितलेलं आहे. बरं ठीक आहे, मी पुन्हा उल्हास दादांशी संपर्क झालाय, उल्हास दादांकडे जातोय. उल्हास दादा, माझा प्रश्न तोच आहे की नरेंद्र मोदींना टार्गेट केलं, त्यांच्यावर हल्ला चढवला की भाजप घायाळ होते, भाजपचं अवसान गळतं, आणि यावेळेस मात्र राहुल गांधींनी त्यासाठी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींचा सहारा घेतला, त्यांचे दाखले देऊन नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय, हे वारंवार होत आहे राहुल गांधींकडून. ठीक आहे, दादांना ऐकायलाच जात नाही आहे, काहीतरी तांत्रिक त्रुटी आहे त्यामुळे त्यांना त्यांच्याशी संपर्क होत नाही. पण ताई, मी तुमच्याकडे येतो आणि हाच प्रश्न तुम्हाला करतोय, नरेंद्र मोदींना टार्गेट का केलं जात आहे? नरेंद्र मोदींना का टार्गेट करू नये मला हे कळत नाही. पर्सनल टार्गेट केलं? पर्सनल टार्गेट करत नाही आहे, कारण ते विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाला ते प्रमुख नेते आहेत ना. नरेंद्र मोदींच्याच जीवावर तर सत्ता मिळालेली, त्यामुळे नरेंद्र मोदी असतील. आणि जे काय राहुल गांधी आज बोलले ते अगदी तंतोतंत खरं आहे. म्हणजे काल वाजपेयींना ॲडमिट केल्याबरोबर पहिल्यांदा कोण पोचायला पाहिजे होते तर भाजपचे लोक पोचायला पाहिजे होते, परंतु जसं राहुल गांधींना कळलं तसं ते तिथे गेले आणि त्यांची भेट घेतली हे त्यांनी खरंच सांगितलेलं आहे. आणि अडवाणींजींचा त्यांनी असा उल्लेख केला की हे गुरु होते, म्हणजे मोदींचे गुरु असूनसुद्धा, म्हणजे 2002 जर इतिहास बघितला, दंगलींचा इतिहास बघितला, तर त्यावेळेस इतकं काहूर माजलं होतं की वाजपेयींनीसुद्धा टीका केली होती की माझी मान शर्मेनं खाली गेली आहे संबंध जगभरात. आणि त्यानंतर मोदींविरोधात एक वातावरण तयार झालं होतं, परंतु अडवाणींनी त्यावेळेस 2002 सुद्धा वाचवलेलं आहे मोदींना. परंतु हे सगळं मोदी विसरून गेले आहेत सोयीस्करपणे. आणि जेव्हा पंतप्रधान पदावर बसण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंना म्हणजे अडवाणींना बसवायला हवं होतं, पण त्यांनी ते तर ठेवलंच नाही. तर परवाच्या कुठल्या तरी एका ह्याच्यावरती सोशल मीडियामध्ये बघितलं की मंचावर अडवाणीजी होते, सगळे वरिष्ठ नेते सगळे उभे होते आणि अडवाणीजी त्यांना नमस्कार करत होते हात जोडून सगळेजणं, परंतु मोदींनी त्यांच्याकडे बघितलंसुद्धा नाही. म्हणजे इतकी अपमानास्पद वागणूक ही सर्वसामान्य लोकांच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यातूनसुद्धा लक्षात येते.
म्हणजे इतकी वाईट वागणूक आपल्या पक्षातल्या आपल्या गुरुस्थानी असलेल्या नेत्यांना जर मोदी देत असतील तर मोदींना टार्गेट करायचा प्रश्न नाही आहे. वस्तुस्थिती ती त्यांनी सांगितलेली आहे आणि मला असं वाटतं ते निश्चितच लोकांना आता खटकत आहे की ज्या अडवाणीजींनी रथयात्रा काढली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतांचं ध्रुवीकरण केलं, भाजपला सत्ता मिळवून दिली आणि त्या अडवाणींना पक्षामध्ये मग इतरही ज्येष्ठ नेते असतील, त्यांची आज सुषमा स्वराज असतील किंवा इतर सगळ्यांची काय अवस्था आहे पक्षामध्ये हे जर बघितलं तर मला असं वाटतं की ही जी वागण्याची पद्धत आहे म्हणजे आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि ज्यांनी सत्तेपर्यंत तुम्हाला आणून पोहोचवलं आहे अशा नेत्यांचा जर रिस्पेक्ट होत नसेल, त्यांना मान सन्मान जर मिळत नसेल तर हे काहीतरी विचित्र आहे ना. लोकांनासुद्धा आता खटकायला लागलेलं आहे की फक्त मोदी आणि अमित शहा एवढे दोनच लोक आहेत का पक्षामध्ये, परंतु ही जी हिटलरशाही सुरू झालेली आहे किंवा हे जे संपूर्ण देशामध्ये वातावरण झालेलं आहे त्याला त्यांनी ते लोकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या गांधींच्या भाषणामध्ये असं काहीही टीका करण्यासारखं किंवा नव्हतं, पण त्यांनी ती वस्तुस्थिती जी आहे ती इथे दाखवण्याचं काम केलंय आणि मला असं वाटतं ते तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विरोधक म्हणून आमच्या सगळ्यांचं ते कर्तव्य ठीक आहे, विरोधक म्हणून तुमचं कर्तव्य आहे. मी पुन्हा नागपूरला जातोय अनिल सोले यांच्याकडे. भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. अनिल सोले, प्रश्न असा आहे की केवळ अडवाणी आणि वाजपेयीच नाही तर यशवंत सिन्हा असतील, कीर्ती आझाद असतील, शत्रुघ्न सिन्हा असतील, हे तीन भाजपचे नेतेसुद्धा भाजपवर टीका नाही करत, हे नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत टीका करतात, अमित शहांवरती टीका करतात किंवा मोदी शहाचं जे फंक्शनिंग आहे, कार्यपद्धती आहे त्यावरती टीका करतात. म्हणजे यशवंत सिन्हा आणि कीर्ती आझाद यांनी भाजप सोडली आहे पण खासदारकीचा राजीनामा दिला नाही आणि नरेंद्र मोदींवर अमित शहांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे का? तर त्यांनाही माहीत झालेलं आहे की कार्यपद्धतीमुळं पक्षामध्ये जो दोष आहे तो हा आहे की आपण एक खांबी तंबू उभा केलेला आहे, तो जर का इमेज टार्निश झाली नरेंद्र मोदींची किंवा अमित शहांची तर गळून पडू शकतो. त्यांची जी काळजी आहे ती कधीच संघ किंवा भाजपचे श्रेष्ठी लक्षात घेत नाही असं दिसतंय. नाही, मला असं वाटतं असं काही नाही आहे. प्रत्येकाला पक्षामध्ये काम दिलं जातं, प्रत्येकाला पक्षामध्ये ज्या पद्धतीने ज्या भूमिका असतात त्या दिल्या जातात आणि त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीने पक्षाचा विस्तार सुरू आहे, हजारो लाखो कार्यकर्ते हा विस्तार करण्यामध्ये लागलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मोदीजी प्रत्येक आघाडीवर यशस्वी होत असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढत असल्यामुळे काहीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं लक्ष भरकटण्याच्या करता आणि अशा पद्धतीने वेगवेगळे विचार हे ठिकठिकाणी मांडण्यात येतात आणि त्याला आणि जास्त उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, परंतु याच्यामुळे काही काँग्रेसला किंवा फायदा होणार नाही आहे. भारतीय जनता पार्टीचं काम चालू आहे. आतापर्यंत आम्ही एक बूथ 10 युथ करतो, तो आता एक बूथ 25 युथवर आम्ही पोहोचलो. आता तेच अजेंडा सगळा जो आहे काँग्रेसही आणि बूथपर्यंत आणि बूथच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन राहिले आहे. शेवटच्या कार्यकर्त्यांचा भरोशावर आणि पक्ष संघटना मजबूत करत देशहिताचे जे काही निर्णय असतील ते कणखरपणे खंबीरपणे घेणे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला ही सर्व मान्यता आलेली आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी आहे यांच्या नेतृत्वात आपलं फंक्शनिंग आणि चोखपणे हे करत आहे असं आपल्याला सर्व राज्यांमध्ये आणि दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये काही मान आहे अपमान आहे या पद्धतीनं आहे. एक सल्लागार मंडळ आहे, सगळ्यांना विचार विमर्श केला जातो आणि त्याच्यातून संघटनेच्या एकंदरीत निर्णयाच्या अनुषंगाने सगळे निर्णय घेतले जातात आणि त्याच्यामुळे याला काही अर्थ नाही आहे की कोणी कोणाला विचारलं जात नाही, कोणाला पुसलं जात नाही अशा पद्धतीने. प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. ठीक आहे. उल्हास जाधवशी संपर्क झालेला आहे. अधिक याला उजाळा देण्याचं काम आणि विरोधकांच्या माध्यमातून होत असतं. ठीक आहे उल्हास दादा, जसं अनिल सोले म्हणत आहेत की केवळ नरेंद्र मोदींना टार्गेट करून किंवा वाजपेयी अडवाणींचे दाखले देऊन नरेंद्र मोदींवर हल्ला चढून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोम भरता येणार नाही आहे. तुम्ही त्यांचा कार्यक्रम जो बूथ मॅनेजमेंटचा आहे त्यानुसारच तुमचा अजेंडा हाकू पाहताय. आज तुम्हाला जाग आली की बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला पाहिजे, त्यांना संबोधित केलं पाहिजे राहुल गांधींनी.
अहो गेली अनेक वर्ष बूथ पातळीवर, गाव पातळीवर, ब्लॉक पातळीवर, मंडळ पातळीवर, जिल्हा काँग्रेसच्या पातळीवर असे अनेक मेळावे झाले. आमदार पातळीवर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काँग्रेसची शिबिरं घेण्याची परंपरा ही आजची नाही आहे. आणि ह्या पक्षाची परंपरा ही आता 125 वर्षापेक्षा अधिक काळ ज्या पक्षाला आहे त्याला पहिल्यापासून ही त्याचा मी साक्षीदार आहे. मी स्वतः कित्येक शिबिरं आणि ब्लॉक काँग्रेस आणि बूथ काँग्रेसचे मेळावे मी अटेंड केले आहेत. मी उपस्थित राहिलो आहे दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. सांगायचं हे काय असतं, यांना काही माहिती सोलेंना मला वाटतं काँग्रेसची नीट माहिती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की राहुल गांधी यांनी जे भाषण केलं दादा ते 25 वर्षापूर्वी भाषण करतायत. मग माझं आता असं म्हणणं आहे, माझं सोले तुमच्याकडे येतो नंतर काय टार्गेट सत्तेत एखादा पक्ष आला ना त्याला वाटतं की ते विनिंग फॉर्म्युला आपल्याला सापडलेला आहे. त्यांनी 60 वर्ष सत्ता उपभोगली आहे, ती पक्ष संघटनेच्या जीवावरच उपभोगली असेल ना. ठीक आहे, नंतर करूया विषय. चला बरोबर ना, मी बोला काहीतरी ते तुटते त्यांच्या प्रश्न. अरे मला पूर्ण करू द्या. हा आशिष मला पूर्ण करू द्या, मला पूर्ण करू द्या आशिष. आशिष मला पूर्ण. तर राहुल गांधींचं भाषण हे बरोबरच आहे. शेवटी ज्या पक्षाचं नेतृत्व संसदीय मंडळाच्या निवडीतून जे पंतप्रधान झालेले आहेत, जे पक्षा पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते नेतृत्व करतायत. बरं, ते नेतृत्व अशा प्रकारे करतायत की नोटबंदी असेल किंवा GST आणि कोणतेही निर्णय कॅबिनेटच्या मंत्र्यांना जिथं माहीत नसतात. दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, त्यामुळं कधी सुरुवातीच्या काळामध्ये नोटबंदीचं समर्थन करता करता तोंडाला फेस आलं यांच्या, कारण बाकीच्यांना काय माहितीच नाही, विश्वासातच घेतलं नाही. आणि रघुराम राजांनी सल्ला दिलेला असताना तो मान्य केला नाही आणि आम्ही काहीतरी अद्वितीय काम केलं असं दाखवण्याच्या नादामध्ये नोटबंदी पूर्ण फसलेली आहे. अजूनही रिझर्व्ह बँकेमध्ये काळा पैसा किती आला किंवा काय आला याची काय तर म्हणाले, अजून नोटांची मोजणी चालू आहे. अहो मंदिरातल्या नोटांची मोजणी लवकर पूर्ण होते, ती यांच्या नोटांची मोजणी अजून चालूच आहे. त्याचा अंतिम आकडा काहीही आलेला नाही आहे. दुर्दैव आहे या सरकारचं. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये दिशाभूल लोकांची केलेली आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे, मग ती जनधन योजना असू द्या किंवा नोटाबंदी असू द्या, तर मग त्या नेतृत्वावर वैधानिक मंडळातून किंवा लोकशाहीच्या मार्गातून टीका करणं हे आपलं कामच आहे. आणि आमचे नेते राहुल गांधी असल्यामुळं राहुल गांधी जे भाषण करतायत ते योग्य करतायत. जनसामान्यांच्या मध्ये जातायत, दलितांच्या मध्ये जातायत, विद्यार्थ्यांच्या मध्ये जातायत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची जी व्यापक भूमिका आहे ती सांगतायत. आणि या सरकारच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्या चुका आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की माननीय मोदी पंतप्रधान स्वतःच्या राज्यामध्ये 40-40 सभा घेत, हा तुम्हाला असं वाटतं का की असं बोलून तुम्ही कार्यकर्त्यांमध्ये जो मानू शकता, बूथ मॅनेजमेंट चांगलं करू शकता, बूथ लेवल वर्करला तुम्ही त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकता, जे वास्तव आहे, जी फॅक्ट आहे, 100% हो 100% अहो चैतन्य निर्माण झालेलंच आहे आता. आणि त्याची प्रचिती एक लक्षात घ्या, पूर्ण देशामध्ये जर मोदींची लोकप्रियता 4 वर्षापूर्वीची टिकली असती तर 282 ह्या त्यांच्या लोकसभेत जागा होत्या, त्या आज 270 पोहोचल्याच नसत्या. मग ही काय अप्रियता आहे का, म्हणजे लोकप्रियता आहे का, ही अप्रियता आहे, ही घसरण आहे. स्वतःच्या होम टाऊनमध्ये गुजरातमध्ये पंतप्रधान कधीही आत्तापर्यंत तुम्ही इतिहास बघा, कधीही एखाद्या राज्यामध्ये 5-6-7 सभेचा वर कधी सभा घेतलेली नाहीत. स्वतःच्या राज्यामध्ये माननीय पंतप्रधान मोदींना 25-30 अधिक सभा घ्याव्या लागतात आणि तरीसुद्धा 9-10 फक्त फरकाने ते जिंकतायत. आणि जिथं त्यांना 150 मिळवायच्या 126 मिळवायच्या, अहो काय स्वप्न आहे. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं की सन्माननीय पंतप्रधान 96 देशात गेले, 96 देशांच्यामध्ये उरलेल्या सगळ्या ह्याच्यामध्ये कर्नाटकात आत्ता जवळजवळ संपूर्ण निवडणुकीत तिकडंच. आणि मग तुम्ही करता काय, देशाची सेवा करताय की नुसत्या सभा घेत निवडणुकीचा प्रचार करताय? प्रश्न असा आहे दादा, दादा असतो या राज्याचं नेतृत्व करणारा दादा, प्रश्न असा आहे नरेंद्र मोदी आणि भाजपला दोष देऊन
काँग्रेसला उभारी मिळणार आहे का? काँग्रेसची जर का मुदतपूर्व निवडणूक या डिसेंबरमध्ये लागली तशी तयारी आहे का? यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि ब्रेकनंतर आपल्यासोबत पत्रकार सुकृत करंदीकर आहेत, त्यांना मी हाच प्रश्न विचारणार आहे की खरंच काँग्रेसची पक्ष संघटना तेवढी आता बळकट आहे का की जर का येत्या डिसेंबरमध्ये मुदतपूर्व लोकसभा निवडणूक लागली, ती निवडणूक मुदतपूर्व लोकसभा ही राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडच्या निवडणुकांबरोबर लागली आणि महाराष्ट्रातही मुदतपूर्व निवडणूक लोकसभेची आली, तर मग राज्यात तरी काँग्रेसची पक्ष संघटना निवडणूक झेलायला सक्षम आहे का हे मी त्यांना ब्रेकनंतर विचारणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट पुण्याला जातो आहे, आपल्यासोबत सुकृत करंदीकर आहेत. सुकृत, राष्ट्रवादी काँग्रेसनं मधल्या काळात राज्यामध्ये हल्लाबोल आंदोलन केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोम निर्माण करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला, पण काँग्रेसनं असं कुठलं आंदोलन केलं नाही. केलं तर ते शहरी भागामध्ये केलं, त्यामुळं अशावेळी जिथं कार्यकर्ते सुस्तावलेले आहेत, पक्ष संघटना थंड पडलेली आहे, अशावेळी राहुल गांधी मुंबईमध्ये येऊन काही निवडक कार्यकर्त्यांना संबोधित करत असतील तर त्यामुळं पक्ष संघटनात कसा जोम येईल? कारण पक्षाच्या ज्या घडामोडी आहेत त्या वर्षानुवर्ष बाराही महिने कराव्या लागतात, सत्ता नसल्यामुळं काँग्रेस ती विसरलेली दिसते. सुकृत, सुकृत आवाज येतोय? ऐकू येत आहे. हा 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 बोला. नाही पक्षात जोर जर का निर्माण करायचा असेल. हा मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षाला आता पक्ष संघटना पातळीवरती राज्यामध्ये मरगळ आलेली हे तर वास्तवच आहे, हे काँग्रेसचे नेते सुद्धा खासगीमध्ये मान्य करतील. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे आता सर्व कार्यकर्त्यांना चेतवतील असे नारायण राणेंसारखे आक्रमक नेते त्यांच्याकडे कुणी फारसे दिसत नाही. या असं जरी असलं तरी एक लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्र हा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मानणारा एक वर्ग इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो गावागावांमध्ये आहे, राज्याच्या प्रत्येक विभागामध्ये आहे. त्यामुळं काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निकालांमध्ये ते काही जरी दिसलं की 2014 निवडणुकीमध्ये अगदी 42 जरी आल्या असल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या, तरी त्यांच्या व्होट शेअरमध्ये फार मोठी घसरण झाली काँग्रेसच्या, असं कुठं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा जो एक बेस आहे त्याला फारसा धक्का लागलेला नाही आहे. मुद्दा असा आहे की या सगळा जो काही काँग्रेसला मानणारा मतदार किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या बाजूला न जाण्याची भूमिका घेणारा जो मतदार आहे, या मतदाराला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी जे आक्रमक नेतृत्व लागतं ते आता काँग्रेसमध्ये दिसत नाही आहे. राहुल गांधींच्या आजच्या भाषणामधून तात्पुरता आपल्याला उत्साह झाल्यासारखं जरी दिसत असला तर याच्यामध्ये सातत्य ठेवण्याची जबाबदारी घेणारे काँग्रेसचे नेते पुढे यायला हवेत. त्यासाठी त्यांनी तुम्ही आता जसं म्हणालात तसं तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती सातत्याने काही कार्यक्रम हातामध्ये घ्यायला पाहिजेत, ते तसं दिसत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उलट्या बाजूने बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधले कार्यकर्ते आणि नेते हे खूप अत्यंत सक्रिय असलेले दिसतात. त्याच्यामध्ये त्यांचे राज्य पातळीचे नेते सातत्याने दौरे करतायत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. शरद पवारांसारखी व्यक्ती जी आज 75 ओलांडलेली आहे ती व्यक्ती सुद्धा आज सगळीकडे दौरे करतात, कार्यकर्त्यांना भेटतात, त्यांचा दिवस सकाळी लवकर चालू होतो, रात्रीपर्यंत ते कार्यकर्त्यांमध्ये असतात. असं काँग्रेसमधल्या नेत्यांबद्दल म्हणता येईल का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं राहुल गांधींचं भाषण हे ऊर्जा देणारं असलं तरी ती टिकवण्याची जबाबदारी ही इथल्या शेवटी इथल्या नेत्यांवरती आणि स्थानिक कार्यकर्त्यांवरती आहे. अगदी बरोबर आहे उल्हास दादा, प्रश्न हाच आहे. टिळक भवनात किंवा गांधी भवनमध्ये नेत्यांच्या बैठका घेऊन पक्षाला दिशा देण्याचं काम होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये जावं लागेल, ठिकठिकाणी आंदोलनं सभा कराव्या लागतील. काँग्रेस राज्यामध्ये ते करताना दिसत नाही. मग एखाद्या दिवशी राहुल गांधी येतात, ते अशी सभा घेतात आणि मग त्यामध्ये शो स्टेज मॅनेज शो आपण करतो, पण त्यांनी पक्षाला किती फायदा होतो हा मुद्दा वादाचा आहे ना. नाही, अनेक वेळा काँग्रेसनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर संघर्ष केले, आंदोलनं केले, जनतेच्या मध्ये जाऊन त्या प्रश्नांची मीमांसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुद्दा एक आहे, आपल्या लक्षात येत नाही आहे, मधल्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष मिळून संपूर्ण महाराष्ट्राची
एक जनजागृती यात्रा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका घेतलेली होती. ती एसी वोल्वो बस मधून संघर्ष यात्रा निघाली त्यावरती बरीच टीका झाली. पण नाही नाही ऐकून घ्या ना. त्याच्यानंतर आता मी स्वतः अनेक काँग्रेस शिबिरामध्ये गेलो, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक एक दिवसांची शिबिरं काँग्रेसची झालेली आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा लाभलेला आहे. त्या काही शिबिरांच्या मध्ये मी स्वतः सहभागी झालेलो आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मध्ये संपूर्ण आजच्या परिस्थितीचं विवेचन करणं, त्यांना प्रबोधन करणं आणि त्यांना कामाला लागण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून हा प्रयत्न चालूच आहे जिल्ह्या जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी. आता काय झालं की तुम्हाला सांगतो, आता सरळ दिसतंय ना नोटाबंदीच्या नंतर. आता अलीकडच्या काळात ATM आत्तासुद्धा मी पाहिलं आज दुपारी, ATM करता लोक ओळीमध्ये उभे आहेत, पैसा नाही आहे, अहो बँकेची बँक पुस्तकं भरून मिळत नाही आहेत, ही आजची अवस्था आहे. आणि हे जाहिराती देतात जनधन योजनेमध्ये इतके पैसे आले. मला तर असं वाटतं की सगळी आकडेवारी फसवी आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. दादा 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 दादा, विविध चॅनेल्सवर वेगवेगळ्या गावातून शेतकऱ्यांच्या, आपण पक्ष संघटनेविषयी बोलतो, मला एवढं कळतं की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, क्रमांक 2 राष्ट्रीय पक्ष आज देशातला आहेच की, विरोधात जरी असला तरी. मग असं असताना राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचं पालघरमध्ये डिपॉझिट जप्त होतं, हे कसं काय? पालघरमध्ये डिपॉझिट जप्त होतंय काँग्रेसच्या उमेदवाराचं? नाही, ते एखाद्या जिल्ह्यातलं कसं आहे, एखाद्या जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी. एक तुम्हाला एक लक्षात घ्या, जसं आत्ता सुकृतने सांगितलं करंदीकरांनी, मतांच्या टक्केवारीत फार फरक नाही आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किंवा अगदी जरी संख्या तुम्हाला कमी दिसत असली तरी ती फार थोड्या फरकाने मतांच्या मध्ये फरक आहे. आता उलटं कर्नाटकात तर पहा ना, आता कर्नाटकात तर भाजपपेक्षा काँग्रेसला टक्केवारी जास्त आहे आत्तासुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये. हे वास्तव आहे. फक्त त्यामध्ये कार्यकर्त्यांना अधिक जोमाला लागण्याकरता आमच्या पक्षाचे नेते हे कामाला लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रयत्नशील आहेत. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे मी तुमच्याशी मी सहमत आहे की आणखी जोश निर्माण करण्याकरता, आणखी कार्यकर्त्यांच्या मध्ये चैतन्य निर्माण करण्याकरता वेगवेगळे जन आंदोलनाचे उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत आणि ते घेतील अशी मला आशा आहे. ठीक आहे, मी अनिल सोले यांच्याकडे जातोय. अनिल सोले, आता आपण विरोधकांकडे जर का बघितलं तर दोनच महत्वाचे विरोधक महाराष्ट्रामध्ये आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीनं आंदोलन करत आहे किंवा त्यांच्याकडे नेत्यांची फौज दिसते आहे, भंडारा गोंदियामध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला, तो भले नाना पटोले यांच्या साह्यानं आला असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसच काँग्रेसचा शेअर घेते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या दोघांमध्ये मोठा भाऊ मी की तू असं सुरू होऊ शकतं. विरोधकांची स्पेस जी शिवसेनेची, जे सत्तेत असले तरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी घेऊ शकत नाही आहे, उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा शेअर घेऊ शकते अशी परिस्थिती दिसते तुम्हाला? आता ते त्या दोन पक्षांची आघाडी आहे आणि त्यांच्या तापसामध्ये काय चाललेलं आहे तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न जिथपर्यंत जनतेचा आहे, भारतीय जनता पार्टी सतत आपला जनाधार हे अनेक वर्षांपासून वाढवत आलेली आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला की सर्वात मोठा महाराष्ट्रातला राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या जनतेने मान्यता दिली. फक्त इथपर्यंतच नाही झालं तर जवळपास अर्ध्या महानगरपालिकांमध्ये महापौर बसवला, शेकडो नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून आले, ग्रामपंचायतांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालं. हे कार्यकर्त्यांची रचना, कार्यकर्त्याची टीम, महाराष्ट्रात निर्माण झालेलं नेतृत्व, महाराष्ट्रातली नेतृत्वाची फळी, संघटनेची मजबूती आणि घेण्यात आलेले लोकाभिमुख निर्णय, या निर्णयाच्या माध्यमातूनच आज भारतीय जनता पार्टी आपला आयाम जो आहे, आपला जो आलेख आहे, हा वाढवून राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला आपापल्या पक्षाची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचा अधिकार आहे आणि तो पक्ष ते करतोही आहे. परंतु भारतीय जनता पार्टी हा एक अत्यंत सशक्त असा पक्ष आज महाराष्ट्रामध्ये उभा झालेला आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. त्याला अशा 2-4 बैठका घेऊन काही उत्तर देता येऊ शकणार नाही. ठीक आहे, आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहे. विद्याताई चव्हाण, आता त्यांनी एक मुद्दा काढला अनिल सोलेंनी की आमच्या ठिकठिकाणी नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत, थेट लोकांमधून नगराध्यक्ष निवडायचा, त्याचा फायदा हा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. म्हणजे एकीकडं तिथे दुसऱ्या पक्षाला जरी बहुमत मिळालं आणि थेट लोकांमधून नगराध्यक्ष द्यायचं म्हटलं
तर सत्ताधारी पक्षाकडे बघून लोक त्या नगराध्यक्षाला निवडून देऊ शकतात. त्याचा फायदा हा भाजपला झाला किंवा निवडणुकांचं राजकारण करत करत निवडणुकांमध्ये जो फायदा झाला आहे त्यामुळे आपली पक्ष संघटना वाढली असा दावा जो भाजप करते आहे तो पटते का? नाही, तो पटणारा निश्चितच नाही आहे. पण त्याचं एक श्रेय मुख्यमंत्र्यांना देता येईल, कारण मुख्यमंत्री मंत्रालयातही भेटत नाही, कुठेच भेटत नाहीत. ते फक्त स्वतःचा निधी पक्षासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाटत असतात. लोकाभिमुख जे ते म्हणाले, लोकांचे निर्णय ते काहीच घेत नाही. प्रत्येक आमदाराला त्यांनी पत्र पाठवलं की दर मंगळवारी आम्ही तुम्हाला भेटू तुमच्या समस्या. गेले 4.5-4 वर्ष मी लोकांचे प्रश्न घेऊन जाते. मागच्या महिन्यात पालघरच्या निवडणुका झाल्यावर तुम्हाला 29 तारीख देतो, 30 देतो, 1 देतो, 5 देतो, 6 देतो, 7 देतो. एकदा अमित शहा आले म्हणून त्यांनी मीटिंग कॅन्सल करून टाकली, आता पुढच्या आठवड्यात देतो सांगितलं आणि आता ते परदेशात गेलेले. म्हणजे आमदारांची जर ही अवस्था असेल तर लोकांची काय अवस्था आहे? आता ते सांगतात नगराध्यक्ष, नगराध्यक्ष निवडून झाला म्हणजे काय? निधी तुम्ही देत आहेत, तुम्ही सगळे नियम डावलून नगराध्यक्ष तुमच्या पक्षाचं बसवलेला आहे. इकडे ते सांगतात पालघरमध्ये आम्ही जिंकलो म्हणून पालघरमध्ये राजेंद्र गावित काँग्रेसमधूनच त्यांनी आयते आणून बसवलेले आहेत. म्हणजे भाजप जो वाढलेला आहे ती त्याची सूज आहे आणि त्यांनी सगळे इतर पक्षातले नेते फोडून फोडून राजकारण केलेलं आहे. मुख्यमंत्री हे फक्त एक चांगले संघटक किंवा काँग्रेस भाजपचे ते हे म्हणू शकू आपण, चांगलं संघटन कौशल्य त्यांचं. पण मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये इतका मुख्यमंत्री मी बघितला नाही की ज्याने लोकांसाठी किंवा लोकप्रतिनिधींनाही वेळ न देता लोकांची काहीही कामं न करणारा. म्हणजे फक्त ही माझी आमदार म्हणून तक्रार नाही आहे तर मंत्रालयामध्ये अनेक लोक जे येतात ते भेटायला येतात मंत्र्यांना, पण मुख्यमंत्र्यांपासून मंत्री भेटत नाही आणि लोकाभिमुख निर्णयही घेत नाही आणि भाजपला याची मोठी किंमत चुकवावी लागणार. ठीक आहे, मी पुन्हा उल्हास दादांकडे जातो. उल्हास दादा, भाजप निवडणुकांचं राजकारण करते आणि 4 वर्ष हे आपण बघितलेलं आहे की निवडणुकांचं राजकारण करता करता सत्ताकारण करते. पण आता भाजप सुद्धा म्हणजे केंद्रातलं मोदी सरकार असू दे, राज्यातलं फडणवीस सरकार असू दे, हे रिव्ह्यू मोडमध्ये गेलेलं आहे. आता जनता असतील, मतदार असेल, त्यांची अपेक्षापूर्ती किती झाली याविषयीचा जाब ते या दोन्ही सरकारांना विचारणार आहेत. पण त्याचा फायदा विरोधक उठवू शकतील अशी परिस्थिती कधी येणार आहे? विरोधकांना 2019 फायदा होईल निवडणुकीत असं दिसत नाहीये ना? नाही, होईल का हे पहा. त्याच्यासाठी लोकांच्या दारात विरोधकांना जावं लागेल. आता पावलं उचलायला 100% लोक हेच महत्वाचे. लोकशाहीतले आता जर विद्यार्थी तेच म्हणतायत की लोकांना एकही मंत्री सन्माननीय मुख्यमंत्री वेळ देत नाहीयेत, निर्णय घेत नाहीत, हे त्यांची तक्रार आहे आणि तीच माझी पण तक्रार आहे. मी आपल्याला एक सांगतो की आता हळूहळू संपूर्ण विरोधकांच्या लक्षात हे आलेलं आहे की वेगवेगळ्या राज्यातली वेगळी परिस्थिती आहे आणि त्या त्या राज्यातले विरोधक आता एकत्र येऊ लागलेले आहेत. एक लक्षात घ्या, आणि एकत्र येऊन ठीक आहे थोड्याफार आपल्या पक्षाची बांधणी करत असताना काही वाटाघाटी करायला लागतात. आता महाराष्ट्रामध्ये नाही का शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, पण तरी देखील पालघरमध्ये यांना दोन भाजपला 2,72,000 आणि 2,42,000 आणि बहुजन विकास आघाडीला जवळजवळ 2,50,000. म्हणजे पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुद्धा त्यांनी आयात केले आमच्याकडून. काँग्रेस तरी सुद्धा विरोधी पक्षाची जर बेरीज पाहिली तर 5-5.5 लाखाच्या पुढे गेलेली आहे. म्हणून आता विरोधकांच्या हे लक्षात आलेलं आहे आपापसात भांडून काही उपयोग होणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं सर्व पक्षीय नेत्यांची विरोधकांची संपूर्ण बांधणी ही सुरू झालेली आहे आणि त्याचा सुतोवाच आपापल्या त्या त्या विरोधक पक्षाचे नेते हे ठिकठिकाणी करतायत आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. मला खात्री आहे की सर्वजण एकत्र येऊन 2019 बरोबर भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव करतील. ठीक आहे, मी पुन्हा जातोय सुकृत करंदीकर यांच्याकडे. सुकृत, हा प्रश्न आहे की आधी विरोधकांना एकत्र यावं लागेल, एक कॉमन अजेंडा तयार करून लोकांसमोर जावं लागेल. मुदतपूर्व निवडणुका लागू शकतात असं चर्चा देशात आहे. असं असताना काँग्रेस राष्ट्रवादी मनानं एक झालेले आहेत, त्यांनी आता ठरवलं आहे की 2019 निवडणूक ही एकत्रित लढवायची, पण रस्त्यावरती एकत्र दिसत नाहीत. दोन बाजूला दोन तोंडं दिसतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. आंदोलनं वेगवेगळी, सगळा अजेंडा वेगवेगळा, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की विरोधक कोण, काँग्रेस की राष्ट्रवादी. पुन्हा त्यात राष्ट्रवादीची भूमिका ही नेहमी तळामळ्यात असते, म्हणजे स्टेजवरनं सरकार विरोधी बोलायचं आणि नंतर लक्षात येतं की सरकारला छुपी मदत राष्ट्रवादीकडून यानं त्या मार्गानं झाली, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत नाही असं वाटत नाही?
तुमचं निरीक्षण अत्यंत बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कधी भूमिका म्हणण्यापेक्षा महत्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही आहे. या राज्यामध्ये क्रमांक एकचा पक्ष आपण बनायचं ही महत्वाकांक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावरती वारंवार मांडलेली आहे. स्वतः सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील, हे ज्यांचे वरिष्ठ नेते आहेत, या लोकांनी सातत्याने असं म्हटलेलं आहे की या राज्यामध्ये आपल्याला क्रमांक एकचा पक्ष. एवढंच नाही, परवा जो मेळावा पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये जयंत पाटील असंही म्हणाले की क्रमांक एकचाच नाही तर शक्य झाल्यास सर्व स्वतःच्या ताकदीवरती राज्यामध्ये सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि मला वाटतं की त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून ही भूमिका बरोबर आहे. मुद्दा असा आहे की आता उल्हास दादा इथं म्हणाले त्याप्रमाणे त्यांची अपेक्षा अशी दिसते की देहरेहारी खाटल्यावरही असं त्यांना काहीतरी लोकांनी स्वतःहून मतं द्यावीत आणि आपण निवडून यावं असं काही काँग्रेसच्या लोकांना वाटतं की काय, अशी शंका मला वाटते. कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या गांभीर्यानं निवडणुकीची तयारी करते तसा कुठल्याही प्रकारची चळवळ मोहीम मला काँग्रेस पक्षामध्ये दिसत नाही. मी पुण्यामध्ये बघतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघतो, आता मी 2-3 दिवस विदर्भामध्ये गेलो बघतो, लोकांमध्ये या सध्याच्या सरकारबद्दल तक्रारी आहेत का तर नक्की आहे, या सरकारबद्दल नाराजी आहे का नक्की आहे. पण त्या नाराजीचा लाभ उठवण्यासाठी जी कार्यक्षमता दाखवायला पाहिजे राजकीय पक्षांनी ती कार्यक्षमता काँग्रेस पक्ष दाखवत आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे. काँग्रेस हा एक सुस्त अजगर आहे. निवडणूक आली की मात्र तो जागा होतो आणि पुन्हा तयारीला लागतो, पण त्याला जागं करावं लागतं. आणि जागं करण्यासाठी राहुल गांधी मुंबईत आले, त्यांनी सभा घेतली, कार्यकर्त्यांमध्ये जोम भरण्याचा प्रयत्न केला, पण पक्ष संघटना तेवढी सक्षम आहे का? जर का मुदतपूर्व निवडणुका लागल्या तर खरंच राज्यामध्ये काँग्रेस तेवढी सक्षम आहे का की निवडणुकीला सामोरं जाऊ शकेल? कारण आता नोटबंदीचा असर हा संपलेला आहे. अशावेळी लोकांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस किती धडाडीनं मांडते आहे, त्यासाठी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरते का, ते दिसत नाही. आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल हेच आपण उल्हास दादा, विद्याताई चव्हाण, त्याबरोबर अनिल सोले आणि सुकृत करंदीकरांना विचारणार आहोत. पण ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट नागपूरला जातो आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार अनिल सोले आहेत. अनिल सोले, तुम्ही नागपुरात बघता, इतके मोठे मोठे काँग्रेसचे नेते काही पराभूत झाले गेल्या निवडणुकीमध्ये, माजी मंत्री होते, या लोकांमध्ये सत्ता नसताना एक जिन्सीपणा नसतो की आपल्याला पक्षासाठी काम करायचं आहे. नागपुरातल्या कित्येक नेत्यांचं मी उदाहरण देऊ शकतो, पण ते द्यायचं नाही. प्रश्न हा आहे की तुम्हाला जरी तुम्ही आज सत्तेवर आहात, असं वाटतं का की आपला विरोधक म्हणजे काँग्रेस हा रस्त्यावर आपल्या विरोधात एकत्र येतो आहे आणि त्यामुळं आपली दमछाक होते आहे, असं तुम्हाला या गेल्या 3.5 वर्षात वाटलं? नाही, असं या गेल्या 3.5 वर्षात मुळीच वाटलं नाही. याचं कारण संघटना जी चालते ती विचारांच्या आधारावर चालते आणि भूमिकांच्या आधारावर चालते. भारतीय जनता पार्टी हे 365 दिवस चालणारी संघटना आहे. आपण दर 15 दिवसांनी पाहाल तर काही ना काही कार्यक्रम आणि प्रोग्रॅम हा भारतीय जनता पार्टीला दिला जातो आणि त्याच्यामुळे अगदी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत सतत पक्ष संघटना ही हलवत ठेवणं आणि जनतेपर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीच्या सतत योजना या विविध दिवसांना आणि महिन्याला या सुरू असतात आणि त्याच्यामुळे इतकं खालपर्यंत संघटन आम्ही येत्या काही वर्षांमध्ये पोहोचवलेलं आहे की त्याच्यामुळे त्याला एकदम एवढा हलवणं हे मला असं वाटतं त्याच्याकरता भरपूर मेहनतीची गरज आहे. निव्वळ आपण असं म्हणू की एखादं संमेलन घेतलं, कुठल्या तरी दुसऱ्या कामाला आलो होतो म्हणून एकत्र बसलो आणि मग बूथ कार्यकर्त्यांसमोरही तेच मोदी विरोधाचं तुणतुणं लावलं, तर या आधारावर मात्र निश्चितपणे अशा पद्धतीची आणि सेना ही उभी होऊ शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून संघटनेला त्या पद्धतीनेच वाढवावं लागतं, सर्वांचा विचारात घेऊन भूमिका ठरवाव्या लागतात आणि त्याचं प्रतिपादन निश्चितपणे करावं लागतं, जनतेपर्यंत जावं लागतं. ठीक आहे, उल्हास दादा, असं वाटत नाही. टास्क मोठा आहे पण कठीण नाही आणि शक्ती या संघटना काँग्रेसला इथून पुढे कशी तयारी करावी लागेल? तुम्ही ज्येष्ठत्वाचा सल्ला काही अशोक चव्हाणांना आणि इतर नेत्यांना द्याल की नाही? काय आहे की ही एक प्रक्रिया सातत्याने गेली अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून होत असलेली आणि काँग्रेसचा मोठा इतिहास आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे.
आणि अनेक संकटांच्या वेळी काँग्रेसचा कार्यकर्ता हा एकत्र येतो, संघर्ष करतो. हे चित्र 1980 साली इंदिरा गांधींच्या आणि संजय गांधींच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलेलं आहे. आणि तेव्हा तुम्ही संजय गांधींचे लाडके होता. म्हणजे झालेली मध्यावधी निवडणूक आणि नाही तो भाग वेगळा, मी एक निश्चित सांगेल की काही अंशी पक्ष संघटनेने आत्मचिंतन करण्याची या अनुषंगाने अत्यंत गरज आहे. आणि विशेषतः जे 5-6 काही महत्त्वाचे प्रमुख लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसं बळ मिळेल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा कसा विषारी तयार होईल याकरता अनेक प्रयत्न करणं, ही काळाची गरज आहे. विद्याताई, काँग्रेसच्या साथीनं पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी का निवडणार लढणार? तर जी सेक्युलर मत आहे ती काँग्रेसशिवाय आपल्याला मिळत नाही असं राष्ट्रवादीला वाटतं, कारण राष्ट्रवादीची स्वतःची अशी वोट बँक नाही, म्हणून तुम्हाला काँग्रेसची साथ हवी आहे. पण तुम्ही कधी दगा द्याल याची शाश्वती काँग्रेसला वाटत नाही. तुम्ही मीडियाच्या लोकांनी आम्हाला खूप दगा देतो वगैरे सगळं केलं तरी पण लोकांना राष्ट्रवादीचं एक स्थान आहे महाराष्ट्रामध्ये. आमचे नेते इतके कर्तृत्ववान आहेत आणि फक्त पवारसाहेबच नाही, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील, आमच्याकडे नेत्यांची फौज आणि ती सगळी काम करणारी आहे. मला तुम्ही मगाशी म्हणाले की तुमची महत्वाकांक्षा आहे वगैरे, तर नाही, सत्तेवर बसलेले, खुर्चीवर बसलेले, मुख्यमंत्रीपदावर बसलेले मुख्यमंत्री माधुरी दीक्षितच्या दारात जातात, मातोश्रीच्या दारात जातात आणि वेळ घालवतात आणि लोकांचे प्रश्न त्यांनी 4 वर्षात सोडवलेच नाही आहेत. त्यामुळे आता लोकांना कळलेलं की आणि आम्हाला का महत्वाकांक्षा असू नये, आम्हाला लोकांसाठी काम करायची आमची तयारी आणि आम्ही करू शकतो, आमचा आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे आम्ही स्वतःच्या जिद्दीवरती. पण आम्ही फक्त काँग्रेसच नाही, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व विरोधी पक्ष जेवढे आहेत त्यांची, जसं कर्नाटकात सगळे एकत्र आले, सर्व देशभर महाराष्ट्रभर सगळे विरोधक एकत्र येणार आहे. आणि भाजपची जी सत्तेची मस्ती आली म्हणजे लोकांसाठी काम करायची नाही पण प्रचाराला फिरायचं, फक्त जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, महापालिका असू दे, नाहीतर मग ती विधान परिषद असू दे, त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने त्यांनी फक्त लिहिले. पण लोकांच्या प्रश्नाकडे थोडक्यात, काँग्रेसला जर का 2019 मध्ये अच्छे दिन पाहायचे असतील स्वतःसाठी तर काँग्रेसला खूप मेहनत करावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी फक्त मी विद्यार्थ्याने इतकंच सांगू इच्छितो की महत्वाकांक्षा असण्यामध्ये गैर आहे असं मी म्हणालो नाही. माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच होता की काँग्रेस पेक्षा सुद्धा, शिवसेना आणि काँग्रेस पेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी ज्या गांभीर्याने आणि ज्या आक्रमक पद्धतीनं संघटनात्मक पातळीवरती काम करत आहे तसं काम काँग्रेसकडून होताना दिसत नाही, हा मुद्दा सांगण्यासाठी मी तेवढा उल्लेख केला होता. आता मुद्दा असा की काँग्रेसचं काय होणार, तर मगाशी म्हणतात तसं की राहुल गांधींपासून ते ग्रामीण भागातल्या संघटनापर्यंत असं दिसतं की सातत्याचा फार मोठा अभाव आहे. म्हणजे गुजरात इलेक्शन नंतर असं दिसलं होतं की राहुल गांधी यांचं एकूण नेतृत्व हे फार वेगाने आणि पक्षाला वेगळी दिशा घेऊन जाणारं दिसतं आहे, पण त्याच्यानंतर ते सातत्यानं दाखवता आलं नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज सभा झाली, याच्यानंतर ते पुन्हा कधी उगवतील किंवा पुन्हा कधी अशा पद्धतीने काँग्रेसचे नेते गोळा होतील हे धड काँग्रेसवाले पण सांगू शकणार नाहीत. त्याच्यामुळं जनतेपुढे सातत्याने जाणं, कार्यक्रम घेणं, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणं, त्यांना बळ देणं, असे प्रयत्न काँग्रेसला सातत्याने करावे लागतील. लोक स्वतःहून आपल्याला मदत देतील याची जर ते वाट बघत राहिले तर त्याच्यामध्ये त्यांना धोका होण्याची शक्यता आहे, कारण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये, कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये हे त्यांच्या पुढे आहेत, ही आताची वस्तुस्थिती. अगदी बरोबर आहे, कारण भाजप चुकेल, नरेंद्र मोदी अडकतील या भाबड्या आशेवर राहून जर का काँग्रेसला यशाची चाहूल लागते असं दिसत असेल, वाटत असेल, तर ते चुकीचं होऊ शकतं. कारण जर का खरंच 2019 निवडणुकांमध्ये काँग्रेसला बाजी मारायची असेल, पक्षासाठी अच्छे दिन आणायचे असतील, तर काँग्रेसजनांना, मग तो नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना फार मेहनत करावी लागणार आहे, कारण मतदारांपर्यंत जावं लागणार आहे. त्यासाठी जनतेचा अजेंडा घेऊन सरकारशी लढावं लागेल, रस्त्यावरती उतरावं लागेल आणि ते होताना दिसत नाही आहे. आज आपण इथंच थांबूया, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.